महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. या कार्यक्रमाच्या संपूर्ण कलाकारांवर महाराष्ट्राने भरभरून प्रेम केलं. पोस्ट ऑफिस उघडा आहे या मालिकेतही आपल्याला हास्य जत्रा कार्यक्रमातील काही कलाकार दिसले होते. हास्य जत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या वेट क्लाउड प्रोडक्शनच्या मार्फत पोस्ट ऑफिस उघडा आहे ही मालिका तयार झाली. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची पोस्ट सचिन गोस्वामींनी केली होती. या मालिकेचा शेवटचा भाग 2 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. नुकताच या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू केलाय. पोस्ट ऑफिस उघडा आहे च्या कलाकारांनी त्यांच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला त्यांचे 90s काळातले फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शन मध्ये कलाकार म्हणतायत, पोस्ट ऑफिस उघडा आहे या मालिकेमुळे आम्हाला आणि तुम्हालाही 90s काळात नेलं. तर हा आहे माझा 1997 मधील फोटो. तुम्हीही तुमचा 1997 मधील फोटो पोस्ट करा, सोनी मराठी वाहिनीला टॅग करा आणि हॅशटॅग पोस्ट ऑफिस उघडा आहे हा हॅशटॅग वापरा. 2 एप्रिल रविवारी रात्री 9 चुकवू नका पोस्ट ऑफिस उघडा आहेचा शेवटचा भाग. आणि कलाकारांनी काही व्यक्तींना टॅग करत नॉमिनेट केलं आहे. नॉमिनेट केलेली व्यक्ती पुढे हा ट्रेंड सुरू ठेवताना दिसत आहे. चेतना भट, प्रसाद खांडेकर, समीर चौघुले, दत्ता मोरे, ईशा डे या कलाकारांचा ट्रेंड मध्ये समावेश आहे. याचबरोबर या कार्यक्रमाचे निर्माते सचिन गोस्वामींनी देखील हा ट्रेंड फॉलो केला आहे. तसेच प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक याने देखील काही व्यक्तींना नॉमिनेट करत ही पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट ऑफिस ही संकल्पना जुनी असून 90s काळात पत्र पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिसचा वापर केला जायचा. परंतु आता इंटरनेटच्या काळात देखील या मालिकेमुळे नवीन पिढीला त्याचा अनुभव घेता आला आहे. तर तुम्हाला हा नवीन ट्रेंड कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.